नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आकुर्ली, रीडगर, वाकडी आणि खैरणे या पंचायत समितीनिहाय बैठका सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलन झाले असून हे आंदोलन यशस्वी झालं आहे. तसेच येत्या 24 जूनला सिडकोला घेरावा घालण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तसेच या आंदोलनात किमान 1 लाख लोकांचा सहभाग असणार आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीनिहाय बैठका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या मार्फत घेण्यात येत आहेत. या अंतर्गत गुरुवारी आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आकुर्ली, रीडघर, वाकडी आणि खैरणे या ठिकाणी बैठका संपन्न झाल्या. या बैठकांवेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंढरीशेठ फडके, एकनाथ देशेकर, शिवाजी दुर्गे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नरेश पाटील, रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आपली मागणी रास्त आहे की ज्या दिबा पाटील साहेबांनी या पनवेल उरणसाठी आपलं रक्त सांडलं, ज्याने अम्ब्युलन्स मध्ये बसून आंदोलनामध्ये भाग घेतला आणि म्हणून हा हक्क आपल्याला प्रस्तावित झाला त्या ठिकाणी 12.5 असू द्या, 22.5% असू द्या, हा हक्क आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून आमच्या सगळे कार्यकर्त्या चांगल्या चांगल्या गाड्यांमध्ये फिरतात. आपण एक चांगला समाज निर्माण करण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी त्यामध्ये केलं. 7,000 आणि 8,000 एकर जमीन सरकारने शिकवणी आपल्याकडून घेतली आणि मग 7,000 आणि 8,000 रुपये म्हणजे काय आहे, एकराला 7-8,000 रुपये त्यावेळेला दिले आणि या 12.5-12% आणि 22% जर आपल्याला मोबदला मिळाला नसता तर म्हणतो आपला सर्व तो भाग देशोधडीला लागला असता. कारण काय साधनच आपल्याकडे नव्हतं त्यावेळेला आणि म्हणून स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन स्वतः लाठ्या काठ्या खाऊन यामध्ये या आंदोलनामध्ये ते सतत पुढे राहिल्या आणि तो हक्क आपल्याला प्रस्थापित झाला. तो आपल्यालाच नव्हे तर पूर्ण देशामध्ये 12.5 तत्व लागू करावं लागलं गव्हर्नमेंटला आणि म्हणून सर्व केलंय दिबा पाटील साहेबांनी केलं आणि म्हणून त्या दिबा पाटील साहेबांनी केलं आपल्यासाठी ज्या भूमीसाठी केलं त्या भूमीला दुसऱ्या कुणाचं नाव देण्यापेक्षा आपल्या दिबा पाटील साहेबांचंच नाव मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आपण 24 तास केले या ठिकाणी आपण जाणार आहोत. आज या विमानतळाला नाव देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नाला एकटे किंवा दोघे जण हे पूर्ण करू शकत नाही. मग आपला सगळा भाग त्यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच आलं पाहिजे की फक्त आणि फक्त या विमानतळाला लोकनेते माननीय दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे ही प्रत्येकाने धारणा घ्यावा आणि जो आपला इथे पुढाकार घेईल, जो दिबा पाटील साहेबांचं नाव लावण्यासाठी जो प्रयत्न करतो त्या नेत्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहू हेच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. खऱ्या अर्थाने हा वनवा पेटलेला आहे. जर आपण पाहिलं तर हा वनवा पेटवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. कारण सातत्याने 2008 पासून सर्वसामान्य संघटना असतील आपल्या पनवेल तालुक्यातील वेगवेगळ्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून मग शिडको असेल मुख्यमंत्री असतील त्यांना निवेदनाद्वारे आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला द्यावं अशी सातत्याने मागणी होत होती. परंतु कुठल्याही प्रकारची मागणी नसताना एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असून त्यांच्या अखत्यारीत असलेलं शिडको महामंडळ या शिडको महामंडळाला त्यांनी एक पत्र देतात आणि पत्र दिल्यानंतर ज्याप्रमाणे आपण पाहतोय की लाईटचं बटन दाबल्यानंतर लाईट चालू होते त्याचप्रमाणे पत्र दिलं काय आणि त्या शिडकोमध्ये ठराव घेतला काय अशा प्रकारचा कारनामा या शिक्षणांनी त्यांच्या मंडळीने केलेला आहे. काल आपल्या काही भूमिपुत्रांच्या वतीने शिडकोच्या इथे आरटीआयच्या माध्यमातून जी शिडकोमध्ये बैठक झाली त्या बैठकीचं इतिवृत्त मागण्यात आलं परंतु त्यांना सुद्धा इतिवृत्त नाकारलंय. म्हणजे नेमकं शिडकोमध्ये सुद्धा हा ठराव पास झालाय का नाही अशी मला शंका वाटते. एका बाजूला भूमिपुत्र ज्या भूमिपुत्रांसाठी
सातत्याने लाट्या काट्या रक्त सांगले ते आपले सर्वांचे लोकनेते दिवा पाटील साहेब ज्यांनी तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. कारण ज्या वेळी आपल्या नवीनभाई पनवेल उरण मध्ये शिरको आणि पंचायत गावाची जागा संपादित करणं भूसंपादन करण्याचा ठरवलं त्यावेळेला आपली ही जी 95 गाव होती ही सुद्धा कुठेतरी सोलापूर सारख्या ठिकाणी त्यांना विस्थापित करणार होत. म्हणजे आपली आगरी संस्कृती आपला जो बाणा आपली रूढी आपल्या परंपरा या सर्व परंपरा कुठेतरी बासणात बांधून शासन आपल्याला कुठेतरी कडेलोटीची शिक्षा देणार होत. आपण पाहतोय कोयनासारखा महाराष्ट्राला एक अतिशय वीज प्रकल्प मोठा लाभला. त्या वीज प्रकल्पामध्ये ज्या गावांच्या जमिनी गेल्या त्या जमिनीमध्ये बऱ्याचशा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक गाव त्यांची विस्थापित झालेली आहेत प्रस्थापित झालेली आहेत. त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही सुख सुविधा शासनाच्या वतीने द्यायला पाहिजे त्या दिल्या गेल्या नाही. आणि त्यांचे हाल आपण बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्यासाठी जर कोण धावून आले असतील तर ते फक्त दिवा पाटील आणि दिवा पाटीलच. आणि या दिवा पाटील साहेबांचं नाव या आपल्या एअरपोर्टला लागावं